इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 2 मधील तिसरा प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया याच्यातील काही भागांचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी पुरुष प्रजनन संस्थेची रचना आणि त्याचं कार्य याच्याविषयीचा अभ्यास केला. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी स्त्री प्रजनन संस्थेचा अभ्यास करूयात. मानवी स्त्री प्रजनन संस्थेचे सर्व अवयव हे उदरपोकळीमध्येच असतात. कोणकोणते अवयव आहेत मग हे आपण पाहूयात. मानवी स्त्री प्रजनन संस्थेचे मुख्य अवयव आहेत अंडाशयाची एक जोडी, या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहेत अंडाशय, अंडनालिकेची एक जोडी, एक गर्भाशय, एक योनी, कंदमूत्रमार्ग ग्रंथींची सुद्धा एक जोडी ह्याच्यामध्ये असते. ह्यालाच आपण बर्थोलिन्स ग्रंथी या नावाने सुद्धा ओळखतो. चला तर मग आता आपण ह्या स्त्री प्रजनन संस्थेचं कार्य कसं चालतं याचा अभ्यास करूया. प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी एकेका अंडाशयातून उदरपोकळीमध्ये सोडली जाते. उदरपोकळीमध्ये सोडल्यानंतर ह्या अंडनालिकेमध्ये जाईपर्यंत अंडनालिकेचा जो आकार आहे हा आकार नरसाळ्यासारखा असतो आणि ह्याच्या केंद्रभागी एक छिद्र असतं. अंडपेशी ह्या छिद्रातून अंडनालिकेमध्ये प्रवेश करते. या ठिकाणी आपल्याला इथे छिद्र दिसतं, या ठिकाणी ही अंडपेशी इथे प्रवेश करते. ज्या वेळेला ही अंडपेशी अंडनालिकेत प्रवेश करते त्यावेळेला अंडनालिकेच्या आतील स्तरावरती बारीक बारीक केसासारखे अवयव असतात, यांना रोमकं असं म्हणतात. ही रोमके ह्या अंडपेशीला पुढे सरकण्यासाठी मदत करतात आणि तिला गर्भाशयापर्यंत जाण्यासाठी मदत करतात. मित्रांनो, जसं पुरुष प्रजनन संस्थेमध्ये शुक्राणू अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात, तशीच अंडपेशीसुद्धा अर्धसूत्री विभाजनानेच तयार होते. अर्धसूत्री विभाजनामध्ये गुणसूत्रांची संख्या ही आहे त्याच्यापेक्षा बरोबर निम्म्याने कमी झालेली दिसते. प्रत्येक स्त्री भ्रूण ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला जन्माला आल्यानंतर त्याच्या शरीरात 2 ते 4 दशलक्ष इतक्या मोठ्या प्रमाणावर अपक्व अंडपेशी असतात. ह्या अंडपेशी प्रत्येक महिन्याला एक यौवनावस्थेपासून तर पुढे रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत याप्रमाणे तिचं परिपक्वन होऊन अंडमोचन होतं. प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये साधारणतः वयाच्या 45व्या वर्षापासून ते 50व्या वर्षाच्या दरम्यान ह्या स्त्री प्रजनन संस्थेचं कार्य थांबतं आणि ह्यालाच आपण रजोनिवृत्ती असं म्हणतो. बऱ्याचदा अंडपेशी आणि शुक्राणू यांचं फलन होतं आणि त्याच्यापासून युग्मनच तयार होतो. मानवी शरीरामध्ये फलनाची प्रक्रिया ही शरीराअंतर्गतच होते. समागमाच्या वेळी मानवी स्त्रीच्या योनिमार्गामध्ये मानवी पुरुष प्रजनन संस्थेकडून रेत स्खलित केले जाते. या रेतामध्ये असलेल्या अनेक शुक्राणूंपैकी एक शुक्राणू गर्भाशय, योनिमार्ग आणि अंडनालिका असा प्रवेश करत करत अंडनालिकेत जातो आणि अंडनालिकेत असलेल्या एकमेव अंडपेशीचं तो फलन करतो आणि ह्या क्रियेमध्ये भ्रूणाची निर्मिती होते. आधी युग्मनच तयार होतो, युग्मनाची वाढ होते आणि त्याच्यापासून भ्रूण तयार होतो. कोणत्याही स्त्रीच्या शरीरामध्ये वयाच्या 45 ते 50व्या वर्षाच्या दरम्यान 40व्या वर्षानंतर ह्या अंडपेशींचं कार्य मंदावतं. त्यांची अर्धसूत्री विभाजनाची क्षमता ही कमी कमी होत जाते. अशा क्षीण झालेल्या अंडपेशी जर फलित झाल्या आणि त्याच्यापासून अपत्य निर्माण झाले तर अशा अपत्यांमध्ये व्यंग असण्याची दाट शक्यता असते. डाऊन सिंड्रोम संलक्षण बाधित बालके हे याचं उत्तम उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का मानवी पुरुष प्रजनन संस्थेत जी शुक्रपेशी निर्माण होते ही शुक्रपेशी तिचं अर्धसूत्री विभाजन हे वृषणातून बाहेर पडण्यापूर्वीच पूर्ण करते, पण अंडपेशीचं अर्धसूत्री विभाजन हे अंडनालिकेत प्रवेश केल्यानंतर फलनाच्या क्रियेच्या आधी पूर्ण होतं. आशा करते का तुम्हाला स्त्री प्रजनन संस्थेची सर्व कार्य आणि रचना समजली असेल. उरलेला भाग पुढील व्हिडिओत पाहू.